म्हणून अगोदर महात्मा फुल्याने कुणाला शिकवलं? सावित्रीबाईला शिकवलं. आणि सावित्रीबाईला शिकवल्यानंतर सावित्रीबाईने जेव्हा शाळा सुरू केली, मुलींना शिकवायला सुरुवात केलं, तेव्हा लोकांनी विरोध केला. काही बाई बोलायला लागले, शिव्या द्यायला लागले, ही बाईची जात नाही म्हणायला लागले, काही म्हणायला लागले. रस्त्याला जात असताना अंगावर शेण फेकून मारायचे, अंडे फेकून मारायचे, चिकूल फेकून मारायचे. म्हणून सावित्रीबाई काय करायचं माहित आहे? ती घरून निघत असताना आपल्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी घ्यायची आणि तिथं शाळेमध्ये गेल्याच्या नंतर जिथे ठरलेली शाळा होती, जसं आता आपल्या ग्रामपंचायत कार्यक्रम आहे, अशा ठिकाणी ती गेली की जात असताना सोबत त्यांनी काय करायचं, ती साडी न्यायची. तिथे गेल्याच्या नंतर भरलेली साडी घालून साडी काढून ठेवायची आणि ती साडी धारण करायची. खाली बसताना काय करायचं की शिकवायला सुरू. अशा पद्धतीनं एवढ्या कष्टातून सावित्रीबाईनं आपल्याला शिक्षणाचे दरवाजे खुले केले, शिक्षण आपल्यापर्यंत आणून सोडलं. पण बऱ्याचशा शिकलेल्या बायांनाच हे माहिती नाही की ही संधी त्यांना कोण दिली. हा, कुणामुळे आपल्याला इथपर्यंत पोहोचलो, कुणामुळे आपल्याला विद्या घेता आली, कुणामुळे आपल्याला शाळेत जाता आलं, कुणामुळे आपल्याला आता नोकरी करता येते,